कंत्राटदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी उपोषण. 2 महिन्यांपूर्वी कोसळली चिचारी येथील पाण्याची टाकी. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरू. संग्रामपूर तालुक्यामध्ये असलेल्या मौजे चिचारी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नव्यानेच बांधकाम केलेली पाण्याची टाकी 13 जून 2024 रोजी अचानकपणे कोसळली होती. सदर टाकी बांधकामामध्ये कंत्राटदार याने निकृष्ट दर्जाचे सिमेंट, रेती व लोखंड वापरल्याचा आरोप करीत कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी खामगाव येथील पाणी पुरवठा कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेख मुस्ताक हे आमरण उपोषणाला बसले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 1,75,00,000 रुपये खर्च करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. या टाकीचे बांधकाम सुरू असताना सदर टाकीच्या बांधकामात निकृष्ट साहित्य वापरण्यात आल्याची तक्रार गावकऱ्यांनी अनेक वेळा संबंधित कार्यालयाकडे करून टाकीचे बांधकाम थांबवण्याची मागणी केली होती. मात्र नागरिकांच्या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेवटी टाकी कोसळली. दरम्यान पाणी पुरवठा विभागाने कंत्राटदाराला वाचवण्यासाठी गावातील काही लोकांच्या खोट्या सह्या करून या पाण्याच्या टाकीवर वीज कोसळली असे भासवून गावातील लोकांची व शासनाची दिशाभूल केली असा आरोप शेख मुश्ताक यांनी केला आहे. दरम्यान ठेकेदाराचे लायसन्स रद्द करावे व त्याच्यावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. टाकी गिरी थी, वो टाकी के अंदर बोकस काम हुआ, उसके अंदर रेती हुआ बोकस, सीमेंट बोकस वापर हुआ, और उसके बाद में अगर वो टाकी गिर जाती तो उसके बाद में मदरसा था, मदरसे के ऊपर अगर टाकी गिर जाती तो कम से कम जो 10-15 लोगों का नुकसान हो जाता था. और उस ठेकेदार ने, हमारी मांग ये है कि ठेकेदार का ब्लैकलिस्ट में उसका लाइसेंस जाने होना और कार्रवाई अधिकारियों पर होना, इसके लिए हम मांग यहाँ ऑपरेशन पे बैठे हुए. पहले तकरार किए बुल्डाना में तकरार किए, खामगांव में तकरार किए, सकरामपुर में करे, उसके बाद में पुलिस स्टेशन सोनाले में कोलाने में करे, और उसके बाद में अगर कुछ हमारी मांग पूरी नहीं हुई तो हम ऑपरेशन पे बैठे. आज मांग पूरी नहीं हुई तो आपका अगला हमारा कोर्ट से हम कोर्ट में जाएंगे. कोर्ट में जाने के बाद में उन पर उन्हें दाखिल करेंगे. जल मिशन अंतर्गत पाणी टाकीचं काम चालू होतं, पण काम पूर्ण झालं होतं. आता शेवटचा टप्पा राहिला होता, त्याच्यात पाण्याची टाकी वरून कोसळली. त्या ठेकेदाराचं म्हणणं असं येऊ राहिलं की ती विजेनं कोसळली, पण काही गावातल्या लोकांना हाताशी धरून बी देईना, तहसीलले पण निवेदन आमच्या छोट्या सह्या देऊन देईना, आमचे निवेदन दिले की टाकीवर वीज पडली म्हणून आम्हाला पण तक्रार केली, पण आजपर्यंत बुलढाणा, खामगाव, जळगाव, सग्रामपूर सगळ्या इकडे तक्रार केली, पण जे अधिकारी लोक आहे त्याच्यावर पण ठेकेदारांना काही त्याचं काही करून ठेवलं,